या झाली का लेक्चर्स? हो झाली. नाही तुझं कॉलेज सुरू झालं आणि आम्ही बामणोलीलाच निघून गेलो, त्यामुळे कॉलेज मधल्या गमती जमती कळल्याच नाहीत काही. नाही म्हणजे आता लगेच सांगू नकोस, सावकाशीनं सांग, मी आपलं एक सांगून ठेवलं तुला. जा फ्रेश होने हो. माई हो या. अमित दादा तरी आलाय का? नाही म्हणजे आदित्यची बाईक दिसत नाहीये बाहेर, म्हणजे तो नाही आलाय. हो पण झालंय तरी काय एवढं? अगं माई आपण 22 जूनचं कधी ठरवणार आहोत? आपण सगळे एकत्र कधी भेटणार आहोत? सगळे आपले नुसते पळत आहेत. पण तुझी काय एवढी चिडचिड चालली आहे? माहित नाही, बामणोल येऊन आल्यापासून आपण एकत्र असे भेटलोय का गप्पा मारायला? ज्या दिवशी आलो त्या दिवशी एकत्र बसून खिचडी काय खाल्ली तेवढं. आणि आता विजयाच्या पायाला काय भिंगरीच लागलीय. मेघना काय ती आपली कॉलेजमध्ये असते, मला ना एकदम एकटं टाकल्यासारखं वाटतंय. उगीच काहीतरी खुळचाडासारखं बोलू नकोस. हा तुझ्या ट्रेडचं काम पूर्ण झालं वाटत? नाही नाही संपलं. काय मागच्या महिन्याचं संपलं, आता या महिन्याचं सुरू करायचंय. मग ते आधी पूर्ण करायला घे, म्हणजे एकटेपणा जाईल तुझा. कळलं ना? उगीच आपलं काहीतरी. अंजली एक दोन दिवसात शिफ्ट होती. हा हो का? नानांशी बोलणं झालंय ना तुझं? नाही म्हणजे मला म्हणाले हो तसं ते. हो उद्या जाणार आहे ते छोट्या मोठ्या खरेदीला. इथे ती मावस बहिणीकडेच राहत होती ना, त्यामुळे कपड्यांव्यतिरिक्त बाकी कसलीच गरज नव्हती. पण आता घर मांडायचं म्हणजे मुख्य स्वयंपाक घर आलं. हो ना. तशी तिच्या बहिणीकडे आहेत काही स्पेअर भांडी आणि मी म्हणलं तिला की आमच्याकडे सुद्धा आहेत. ते म्हणजे तेवढ्यासाठी मुद्दाम खरेदी नको करूस. बरं झालं. नको नको, उगाच आपली भांडी आणि तिच्या बहिणीची भांडी मिक्स होती आणि मग नंतर सगळ्या भांड्यांवर आपली नावं लिहिलेली आहे. अशी का वागतेस ग तू? तेवढ्यासाठी तिला खरेदी करायला सांगायचं का? आणि आपण काही वापरातली भांडी देणार नाही आहोत. आपली जी माळ्यावर धूळ खात बसलेत ना भांडी, ती देणार आहोत तिला. उगीच आपलं काहीतरी. अर्चो अर्चो. माई काही नाही, सकाळपासूनच बिनसले काहीतरी. तू नको लक्ष देऊस तिच्याकडे. हो पण माई सांगितलं ना तुला, तू नको टेन्शन घेऊस. थोड्या वेळाने सगळं काही नीट होईल. तुला माहिती आहे ना अर्चूचा स्वभाव. मग शिबाई आपल्याला 22 जूनला काय प्रोग्राम करायचंय ते ठरवायचं सोडून सगळे त्या अंजलीच्या मागे का लागलेत ना काही कळत नाही. काय झालं? अरे मान्य आहे की अडचणीत आहे, तिला आपण जागा दिली आहे, तिला मदतीची गरज आहे. पण मग रीतसर 1 तारखेला यायचं होतं ना तिने, बरं आपल्या घरचे तिला आत्ताच का घेऊन येतात काही कळत नाही. आणि माई आणि मेघनं तर भांड्या कुंड्यांपासून मदत करतायत तिला, पण 22 तारखेला काय करायचंय याबद्दल कोणाला काहीही वाटत नाही. काय झालंय काय तुला? त्या अंजलीच्या आयुष्यात काय उलथापालथ झाले माहितीये ना तुला? तिचा नवरा गेलाय ऍक्सिडेंट मध्ये. आयुष्यात या क्षणाला ती किती एकटी पडली असेल याची कल्पना करू शकतो ना आपण? आणि मी म्हणतो थोडीशी एक्स्ट्रा हेल्प केली तर बिघडलं कुठे? अगं आपण 15 दिवस भेटलो नाही तर गळ्यात पडावं असं वाटलं ना तुला? हो मग. पण सतीश तुझं सगळं म्हणणं पटतंय रे मला, पण ही मुलगी ना कुठलं तरी संकट घेऊन येणार आहे असं वाटतंय. उगीच का माहित नाही. आता काय बोलू मी अर्चू? डबा घेतलास का? हो ये लवकर. येतोय. आणि तिन्ही डबे संपायचेत. हो ग. मेघना
अले तो झाले का तुझं? हो झालं. तू डबा घेतलास? हो घेतला. ये लवकर हा. माई या. अरे अर्चू बामणोलीवरून आलीस तू परत? मी काय ना दिसलीच नाहीस मला. त्यासाठी ना स्वतः घरात असावं लागतं. उगाच बोलू नकोस मला, कळलं? अरे माई माळ्यावरची भांडी काढायची. आत्ता तुला कशा करता हवेत भांडी? नाही मला नकोय, अंजलीला द्यायची आहेत ना. अंजलीसाठी भांडी? हा काय प्रकार आहे? तुला काय करायच्यात नसते चौकशा? तू जा बघू ऑफिसला निघून, आमचं आम्ही काय ते बघून घेऊ. हो की नाही ग? वीजच माझ्या लेकीला बोलत असतो सारखा. अरे मी काय केलंय आता? आणि मी काय बोललो तिला? उलट तिला बोलण्यासाठी माझी जीभ अशी महिनाभर सुकली होती. हो का? आणि ही भांड्यांची काय भानगड आहे? मेघना सॉरी. सॉरी? अरे काय चाललंय काय? ताई माई अक्का मला कळेल असं बोलेल का कोणी? नाही ग माझी शानी का ती बाज माझी. अरे काय चाललंय सांगा ना मला. का रे आता तुला ऑफिसला जायला उशीर होत नाहीये वाटत? ए मेघना घेऊन जा का ह्याला. चल 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 उशीर. दूर हो जा मेरी नजरों से. तुम्ही आल्यावर दूर हो जा. अरे जा पुरे. काय सकाळी सकाळी भांडता ग तुम्ही? अगं तो चल आता तुला भांडी हवी आहेत ना. चल आता भांडी भांडी चल. अमित गोळे बरं तुला काही सुचतंय का 22 जून साठी? म्हणजे काहीतरी वेगळं करायला पाहिजे. नेहमीसारखं नको आपलं केक कापणं वगैरे. आणि खरंच काहीतरी वेगळं करू आपण यावेळेस. आपलं काय होतं माहितीये का, सगळेच जण म्हणतात काहीतरी वेगळं करूया वेगळं करूया, पण सुचत कोणालाच नाहीये. नाही नाना काहीतरी आयडिया काढतील बघ मस्त पैकी. ए सगळे जण नानांवर आशा ठेवून बसले ना तर काहीच नाही होणार माहितीये का. आणि नानांना वाटते की आपल्याला सुचेल काहीतरी. अरे किती गोड क्षण आहे हा. हा मिस करता कामा नाही माहितीये का. आम्ही तुला सांगू का, आज रात्री ना आपण कितीही उशीर झाला तरी हे ठरवल्याशिवाय झोपायचंच नाही. ओके डन. एक काम कर मस्त पैकी कुल्फी आणून ठेव. आज रात्री जेवण झालं की सगळे एकत्र बसू आणि ठरवूया. येस चालेल चालेल चालेल. बर मी निघू का, आणखीन काही सूचना आहेत? वा 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 तू असं काही बोलतोयस ना, कुणी ऐकलं तर वाटेल की बायको काय छळते नवऱ्याला. वाटेल म्हणजे काय, तू छळत नाहीस मला? हेच माझं म्हणणं. हेला छळ म्हणतो तुझ्या? बास अगं बास, काय करते काहीतरी बोलत असतो. चल काय छळते रे शाण्या तुला मी. आलं सांगतो सांगा. हो हो चल बाय बाय. मेघना तू खूप चांगलं केलं अंजलीला तुमच्या बंगल्यात जागा देऊन. बंगला नाही हो मॅम, वाडी आहे आमची. अरे वा अजून टिकू नाही वाटत. नाही म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जिकडे तिकडे टॉवर्स उभे राहत असताना तुम्ही ही जर का वाडी टिकवून ठेवली असेल तर रेटेबल आहे. एवढंच नाही सर, तर येत्या 22 जूनला आमच्या या वाडीला 100 वर्ष पूर्ण होतात. काय 100 वर्ष? अगं काय सांगतेस काय मेघना? हो सर ऐकताय ना तुम्ही? हे ऐकतोय म्हणजे काय, माझा तर विश्वासच बसत नाहीये. हे बघ मेघना, तू आम्हाला आमंत्रण दे किंवा नको देऊ, पण आम्ही तुमची ही वाडी बघायला येणार. हो की नाही हो सर? प्रश्न आमच्या वास्तूत तुमचं नेहमीच स्वागत आहे. काय चाललंय? अगं अंजली तुला माहितीये का, मेघनाच्या घराला चक्क 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तिला माहितीये मॅम, म्हणून तर तिला मी लवकर शिफ्ट व्हायला लावतीये. त्या दिवशी ती आमच्या बरोबर असावी म्हणून. गुड गुड. मैत्री असावी तर अशी आहेत. जगात अद्यापही मूल्य टिकून आहेत. आणि ती टिकून राहणार. नव्हे तीच टिकून राहणार शेवटी. अरे थांबा 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 जरा. आधी 22 जूनला काय करायचंय ते ठरवा. त्यासाठी जमलोय ना आपण. नंतर कुल्फी मिळेल. चला सांगा काय करायचं. हे बघा वास्तुपूजा करायची हे तर पक्क ठरलंय. आता त्याच्या पुढे काय काय करायचं ते तुम्ही ठरवा. काय रे, अरे कोणाला काही सुचलत नाही का? म्हणजे नाना आम्हाला
तुमच्याकडूनच अपेक्षा आहे. या. वा रे वा. अरे काय आहे 100 वर्षाच्या देसाई वाडीमध्ये कल्पना शक्तीचा असा खडखडाट? नाही नाही नाना, म्हणजे आम्हाला काय वाटतं माहितीये का, अगदी तेच तेच नको करूया यावेळी पण. म्हणजे केक कापण वगैरे म्हणतेस का तू? हा म्हणजे तेच ना ग. अगं उलट मी तर म्हणतेय की चांगला गोल गरगरीत असा मोठा केक आणूया ज्याच्यावर 100 असा आकडा लिहिलेला असेल, नाही का? अरे काय झालं? ओके 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 ओके, आपण आवाजी मतदान घेऊया. मोठा गरगरीत 100 आकडा असलेला केक. येस. चला आणला खाल्ला संपला. पुढे बोला. बरं आपण एक काम करूया नाना, मी काय म्हणतो त्या दिवशी नातेवाईक म्हणा किंवा तुमचे काही मित्र मैत्रिणी आमचे काही मित्र वगैरे काही बोलवायचंय कोणाला? तसं जर झालं ना तर मग कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं हा मोठाच इश्यू होईल रे. आणि जर सगळ्यांनाच बोलवायचं झालं तर मग ते लग्नाचं रिसेप्शन होईल. आणि काही जणांनाच बोलवायचं असंही नाही करता येणार. हो म्हणजे थोडक्यात संगीत मानापमान नाटक व्हायचं, नाही का? म्हणजे आवाजी मतदान पण नको. नको कॅन्सल. नाना तुम्ही सुचवा ना काहीतरी. झाल आलं का माझ्यावरच? काही खरं म्हणजे मला काहीही सुचलेलं नाही रे बाबा. आणि मी हल्ली बघतो ना सगळ्या कार्यक्रमांचा समारंभांचा असा एक इव्हेंट करून टाकतात आणि त्याचा एक टिपिकल फॉर्मॅट ठरलेला असतो, तर त्यात प्रेमाचा ओलावा कितपत असतो मला शंकाच आहे. तेव्हा तसं काही इव्हेंट आपण करूया नको असं मला वाटतं. तर मला काय वाटतं की आपण असं एक छान साधा सरळ गोड घरगुती कार्यक्रम करूया. संजीवनी म्हणते तसं वास्तूची पूजा करूया, सगळ्यांनी एकमेकांच्या सहवासात वेळ घालवूया. हल्ली सगळ्यांचे व्याप वाढल्यामुळे पूर्वी जसं आपण एकत्र बसून गप्पा मारायचो खायचो प्यायचो तसं काही होत नाही. आज सुद्धा अर्जुनी एवढा आरडाओरडा केल्यामुळे आपण सगळे एकत्र बसलोय. अर्थात त्यात दोष नाही आहे कोणाचा, सगळ्यांना कर्मप्राप्त आहे ते. तेव्हा पूजा करूया, गोडाधोडाचं जेवण करूया. केक मोठा गरगरीत केक 100 आकडा असलेला आणूया, तो कापूया खाऊया, एकत्र बसूया गप्पा मारूया, या घराच्या आठवणी काढूया. काय? हो चालेल डन. अगं हो हो आम्ही इथेच आहोत सगळे, बोल. हा म्हणजे वा 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 कसली सॉलिड हुशारी, मी काय सुचतय मला मस्त मस्त मस्त. हा हा तर तर म्हणजे हे बघा, हे घर आपल्या पणजोबांनी बांधले म्हणजे नानांच्या आजोबांनी. ते त्यांनी जेव्हा बांधलं अर्जुनी सांगितलेली आयडिया मंजूर. कुल्फी आणा. अर्जुन बस, काल मजा आली. म्हणजे 22 जून ची आयडिया एकदम सॉलिड आहे, मस्त वाटेल मला तर आतापासूनच असू येते. मी पण खूपच खुश आहे, पण आता फक्त खुश होऊन उपयोगाचं नाहीये, कामाला लागलं पाहिजे. आणि तयारी करणं त्यामध्ये सुद्धा मजा आहे बरं का. बरं आजचा कार्यक्रम काय आहे तुझा? अरे उद्या अंजली येणार आहे ना, त्यामुळे तिच्यासाठी सगळी भांडी वगैरे काढली आहे. नाना म्हणाले की तिथला इलेक्ट्रिक बोर्ड ना सगळं किती खराब झालाय, त्यामुळे इलेक्ट्रिशियनला बोलवायचंय, शिवाय प्लंबिंगचं काम पूर्ण करून घ्यायचंय. आणि दुपारी मी आणि विजया मुलांना शाळेसाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत ना, म्हणजे वह्या पुस्तकं लंच बॉक्स रेनकोट छत्र्या हे सगळं घ्यायला जाणार आहोत, त्यामुळे बघूया. ऍक्च्युली वह्या पुस्तकांचं जमतंय का बघायला पाहिजे, पण खर तर जमवायलाच हवंय. अरे बापरे, म्हणजे भरगच्च कार्यक्रम आहे. येस ओके. पण अर्जु अंजली विषयीच तुझ्या मनातलं खोळ गेलंय ना? नाही सतीश,
काहीतरी ना टोचतंय मनाला, कसली तरी हुरहुर आहेत, पण फक्त ती मी मनाआड केली आहे एवढं. थँक गॉड आपल्याला एकत्र लेक्चर ऑफ आहे, नाहीतर आपल्याला बोलायलाच वेळ मिळत नाही. तेच ना. मॅडम चहा. थँक यू. वेलकम मॅडम. तू सकाळी कशासाठी फोन केला होतास? मी अगदी निघताना पाहिला तू केला होता तेव्हा बहुतेक मी आंघोळीला गेले होते. अगं आईचा फोन होता की आजचा दिवस चांगला आहे, उद्या काहीतरी बरोबर नाही आहे, म्हणून आजच शिफ्ट हो उद्या नको तेच बोलायचं होतं. पण मला तर आज शिफ्ट होण्यात काहीच प्रॉब्लेम दिसत नाही आहे. पण सामान अर्धवट आहे आणि तुमच्या घरी. नाही नाही, माझ्या घरचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि मला वाटतं अर्धवट सामानाने फार काही नाही अडणार. तू हो आज शिफ्ट. आणि अंजली मला असं वाटतंय की तू आईचं मन दुखावू नये. दुसऱ्या लग्नाच्या इश्यूवरून आपण तिला हर्ट केलंय असं वाटतंय ना तुला? आज जर तू तिचं ऐकलं तर त्याची थोडी तरी भरपाई होईल ना? हो तिला नक्कीच बरं वाटेल. आता फार विचार करू नकोस. हो आज शिफ्ट ओके. पण तिकडे तुमची काही गैरसोय होणार असेल तर? आम्हाला काहीही गैरसोय होत नाही, तू आज शिफ्ट हो. एक मिनिट. हॅलो. हो मी कॉलेजमध्येच आहे. नाही नाही, ऍक्च्युली इथे थोड्या वेगळ्या घडामोडी घडल्या. सॉरी तुम्हाला कळवायला वेळ नाही मिळाला मला. नाही नाही, मध्ये मी वेगळं घर शोधत होते ना, तर माझ्या मैत्रिणीच्या इथेच मला दोन खोल्या मिळाल्यात. हो आणि आजच तिकडे शिफ्ट होते मी. थँक यू. हॅलो हॅलो हॅलो, काय ऐकू येत नाही आहे. हॅलो काय म्हणालात? अहो मला एका महत्वाच्या असाइनमेंट साठी मुंबईला यावं लागणार आहे, ऍटलीस्ट 2-3 महिन्यासाठी तरी. हॅलो. हो आलं ऐकू. खरंच चांगली बातमी दिली तुम्ही. म्हणजे वकिलांच्या मीटिंगसाठी तुम्हाला आधी जिथे असाल तिथून यावं लागायचं, आता तुम्ही मुंबईतच असाल, बरं झालं. आणि थँक्स चांगली बातमी दिल्याबद्दल. कधी येणार आहात ते कळवा. हो हो नक्की. आय होप एव्हरीथिंग एल्स इज फाईन ऑन युअर साईड. हो मग कळवा कधी येत आहे ते. हो कळवतो. थँक्स बाय. बाय. आणखीला त्यांच्या काही असाइनमेंटसाठी मुंबईतच येऊन राहावं लागणार आहे. ते इथेच असले तर वकिलांच्या गाठीभेटी सोप्या होतील. बरं झालं ते येत आहेत. चहा रेडी. थँक यू. कळ सांगू, जाम भूक लागली होती हा. पण बरं झालं झालं बाई सगळं एकदा सगळं अगदी आटोक्यात आलं. तुम्ही सगळ्या जणी होतात त्यामुळे घर अगदी पटकन लागलं. तसं काही नाहीये अंजली, मुळात ना अगं तुझं सामान पण खूप आटोपशीर आहे. म्हणजे जेवढं लागणार आहे ना तेवढंच आणलंयस तू, म्हणून लागलं सामान पटपट. आता एकदा राहणं सुरू झालं ना की मग बघ एक 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 वस्तू करून केवढं सामान वाढेल ते. आता फक्त एवढंच राहिलंय. अगं ते होईल, त्याचं काही टेन्शन नको घेऊस. पण त्या आधी खाऊन घेऊया, भुका लागलाय. आपण खातोच आहोत ना अर्चू. म्हणजे संपूया, एवढी बिस्किट संपवायची आहेत, मग करूया ते. तू आहेस ना संपतील ते. हो हो चल चला चला.
चला लागला एकदाचा घर हो ए पण वाईट वाटलं नाही तिच्याकडून येताना एकटीच ना बिचारी हो ना हसून खेळून वागण्याचा खूप प्रयत्न करते ती पण त्या हसण्यामागे केवढी उदासी दडली आहे ती नाही लपत मला काय वाटतं माहितीये का म्हणजे ती तिच्या मुलापासून दूर आहे ना म्हणून तिला जास्त एकटं वाटत असणार पण म्हणजे ती आपल्यात खूप अशी मिक्सअप होईल असंही वाटत नाहीये मला आणि मला काय वाटतं म्हणजे आपण तिला फार आग्रह नको करायला म्हणजे ना तिच्याशी बोलताना ना टेन्शनच येतं ग सारखी अशी गंभीर असते माझ्या अगदी विरुद्ध मेघना अगं ये ना ताई पुरणपोळे आणलाय पुरणपोळे हो आज मी इथे राहायला आले ना म्हणून सगळ्यांसाठी पुरणपोळे आणलाय आणि असंही मी स्वयंपाकाला उद्यापासून सुरुवात करणार आहे आज पुरणपोळे असल्या तर दुसरं काहीच बनवायला नको म्हणून इथे ठेवते हा